सोळा जूनला लोकसभा विसर्जित होत असल्यामुळे देशात निवडणूक आयोगाने लोकशाहीचा उत्सव जाहीर केलाय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या असल्या तरी महाराष्ट्रात एका गोष्टीची चर्चा सुरू झाली देशात जवळपास वीस राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत असताना महाराष्ट्रात मात्र पाच टप्प्यात म्हणजे लांबलचक टप्प्यात मतदान का होते असा प्रश्न मतदार राजांकडून विचारला जातोय म्हणजे गुजरातमध्ये एकाच टप्प्यात तमिळनाडू सारखं राज्य जिथं अडोतीस एकोणचाळीस लोकसभेच्या जागा आहेत आणि महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा असताना एवढे टप्पे का पाडलेत इलेक्शन कमिशनने मराठा उमेदवारांचा धसका घेतलाय की भाजपच्या सोयीसाठी असे जाणून बजून टप्पे केलेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल आणि अशात इंटरेस्टिंग गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा ही सुरुवातीलाच नम्र विनंती पहा सध्या आपला भारत देश वन नेशन वन इलेक्शन घेऊ शकतो अशा प्रकारच्या घोषणा करतो पण दुसरीकडे सुसंस्कृत लोकशाहीची पूजा करणाऱ्या महान राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राची निवडणूक मात्र निवडणूक आयोग पाच टप्पे पाडून घेतोय एक वेळ आपण समजू शकतो गडचिरोली किंवा विदर्भातील काही नक्षलग्रस्त भागात निवडणुका घेताना येत असलेल्या अडचणीमुळे निवडणुका मागे पुढे झाल्या तर आपण समजू शकतो पण विदर्भातील काही भाग सोडून बाकी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका घेणे शक्य असताना असे टप्पे का केले हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय निवडणूक निर्धोक पार पाडण्यासाठी आणि मनुष्यबळाचा निवडणुकीत योग्य वापर करता वा यावा निवडणुकीत योग्य वापर करता यावा म्हणून निवडणुकीचे टप्पे पाडले जातात हे ठीक आहे पण जिथं भाजपला मते मिळवणं जड जाऊ शकतं अशाच राज्यात हे टप्पे का पाडले गेलेत हे हे मात्र कळायला मार्ग नाही या निवडणूक विभागाच्या निवडणूक कार्यक्रमासंबंधी लोकांच्या रिॲक्शन पण येऊ लागल्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय महाराष्ट्रात बर्फ पडत नाही या महिन्यात पाऊस सुद्धा नसतो हत्ती घोड्यांनी प्रवास करावा असा एकही भाग महाराष्ट्रात नाही आपल्याकडे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जो पोलीस फोर्स आवश्यक असतो तोही पुरेसा प्रमाणात उपलब्ध असताना निवडणूक कार्यक्रमाचे एवढे टप्पे का घेतलेत पहा प्रकाश आंबेडकर काय म्हणतायत प्रतिक्रिया माझी अशी आहे की मध्यम दोन महिन्यापूर्वी काही ऍडमिनिस्ट्रेशनच्या का अधिकाऱ्याने आम्हाला बातमी दिली होती की पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका होती आणि कोविडचं जे ढोंग धतुरं लावलं होतं त्याचंच कारण ते होतं महाराष्ट्रामध्ये इलेक्शन मी एटी फोरपासून लढतोय कुठेही दंगा झालेला नाही एक दगड मारायला माणूसही त्यावेळेस मिळत नाही अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये दोन फेजेसचे निवडणुकीच्या हे पाच फेजीसमध्ये घेऊन जाणं याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशननी दिलं पाहिजे इथे बर्फ पडत नाही या महिन्यामध्ये पाऊस पडत नाही किंवा या महाराष्ट्रामध्ये दळणवळण असं नाही की घोड्याने जावं लागतंय हत्तीने जावं लागतंय असे असा एकही प्रदेश नाही रिझर्व पोलीस पाहिजे फोर्स तेवढा आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा स्टाफ आहे तोही या ठिकाणी आहे आणि मग पाच फेजेसमध्ये का घेतला याचा असणारा खुलासा करावा अॅडमिनिस्ट्रेशनने जे आम्हाला असणाऱ्या पाच दोन दो तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं वॉर्न केलं होतं ते आज अस्तित्वामध्ये आलेलं आहे इलेक्शन कमिशनने स्वतःला एका चर्चेच्या घेऱ्यामध्ये घेतलं आणि अनेक जण आता विचारणार आहेत की शांतता महाराष्ट्र हा अशांतता इलेक्शन कमिशन करायला निघालेला आहे का आणि त्याच्यामुळे पुन्हा आमची असणारी विनंती राहणार आहे की महाराष्ट्राच्या इलेक्शन दोन फेजेस मध्ये घ्याव्या ऐकलत आता आपण महाराष्ट्रात कधी आणि कसं मतदान होणार आहे याची एकदा माहिती घेऊ मंडळी पहिला टप्पा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या ठिकाणी एकोणीस एप्रिल ला मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात परभणी हिंगोली नांदेड हे मराठवाड्यातील जिल्हे आणि बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ आणि वर्धा या लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी मतदान होईल यानंतर महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर बारामती सातारा हातकणंगले कोल्हापूर माढा सांगली आणि मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होईल यानंतर चौथ्या टप्प्यात मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर शिर्डी मावळ पुणे शिरूर जळगाव रावेर आणि नंदुरबार या अकरा लोकसभा मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान होईल पाचवा आणि शेवटच्या टप्प्यात धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी ठाणे कल्याण मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण म्हणजे मुंबईचे या सहा तेरा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होईल खरं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या फुटीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र एका मोठ्या निवडणुकीला समोर जातोय या अगोदर मुंबई महानगरपालिकेसारख्या मोठ्या निवडणुका या अगोदरच बराच कालखंड उलटून जाऊनही झालेल्या नाहीत एक दोन पोटनिवडणुका झाल्या खऱ्या पण अशा प्रकारच्या मोठ्या निवडणुकाला आपण या मोठ्या घडामोडीनंतर पहिल्यांदाच समोर जातोय जम्मू काश्मीरमध्ये सध्या लोकसभेसोबत तिथल्या निवडणुका होणं अपेक्षित होतं पण तेही झालेलं दिसत नाही ज्या ठिकाणी भाजपला स्ट्रॉंग अपोजिशन पार्ट्या समोर आहेत अशाच ठिकाणी निवडणुका या टप्प्यात घेतल्या जात आहेत असं या निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमावरून स्पष्ट दिसते त्यासोबतच महाराष्ट्र सरकारमधील शिंदे फडणवीस पवार सरकारने मराठ्यांना निवडणुकीपूर्वी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश लागू केला नसल्यामुळे हजारोंच्या संख्येने मराठा उमेदवार निवडणुकीत उभे राहू शकतात आणि यासाठीच इलेक्शन कमिशनने प्रेशर घेतलेलं आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते या सगळ्या एकूण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद